निसर्गाच्या सानिध्यात पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत घ्या शुद्ध शाकाहारी मांसाहारी जेवणाचा आस्वाद शहरी गोंगाटापासून दूर पण आपल्या जवळच हॉटेल साई गार्डन हजारवाडी प्रशस्त पार्किंग सह गेट टुगेदर कंपनी पार्टी फॅमिली पार्टीची खास सोय गावरान चवीचे मटन भाकरी चिकन एकदम ताजा मच्छी फ्राय साठी एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल साई गार्डन हजारवाडी 5वा मैल भिलवडी रोड HBCL डेपो समोर दत्तबाग हजारवाडी संपर्क दत्ता उतळे 95 61 54 04 तानाजी भोसले 93 25 95 61 31 नागठाणे तालुका पलूस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयाच्या सन 1998-99 बॅचचा स्नेहमेळावा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी त्यावेळी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी निमंत्रित करून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सहसत्कार करण्यात आला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या शालेय जीवनातील सुमारे 24 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ पाटील DA पाटील प्रकाश आसगेकर पोपट हुगे दीपक कारंडे शहाजी खरमाटे संजय झेंडे उज्ज्वला पाटील प्रमिला पाटील शैला आवटी व अधिक जाधव या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले व बालगंधर्व विद्यालयातील शिक्षकांच्या बद्दल व विद्यालयाबद्दल आपल्या मनात असणारा आदर व्यक्त केला कार्यक्रमासाठी 1998-99 बॅच मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यामध्ये आहे कोणा कोण वैयक्तिक व्यवसाय आहे खूप अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्ही स्थिरस्थावर झालेला आहात तर अशाच पद्धतीनं तुम्ही एकमेकाच्या संपर्कात राहावा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून काही विधायक उपक्रम आता तुमचं एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण व्हावं बरोबर आहे का बघा कारण पूर्वीचा कालखंड ज्यावेळेला तुम्ही 10वीमध्ये होता त्यावेळेला हे विकसित नव्हती आता प्रसार माध्यम विकसित झालेले आहेत माणूस हा एकमेकाच्या आळीने अडचणीला लगेच उभा राहू शकतो तुमच्या या बॅचनं घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे मी माझी विद्यार्थ्यांचा जो तुमच्या वर्गाचा मेळावा घेतला मेळाव्यात एकमेकाचे सुखदुःख तुम्हाला कळणार आहेत एकमेकांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे कुणी अडचणीत असेल कुणाला मदतीची गरज असेल तर एकमेकाला तुम्ही सगळ्यांनी सामावून घ्या असंच एकमेकाच्या संपर्कात राहा बालगंधर्व विद्यालयाकडे तुम्हाला भविष्यात जी जी काय अडचणी येईल ज्या ज्या काही समस्या येईल त्या वेळेला तुम्ही कधीही आमच्या पायरीशी येऊन उभा राहावा आम्ही तुमच्या स्वागताला सज्ज आहे शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि एक पालक या नात्यानं माजी विद्यार्थी या नात्यानं तुम्ही शाळेला कधीही सदिच्छा भेट द्या अडचणी असेल शंका असेल समस्या असेल काही चुकत असेल काही चांगलं असेल येऊन सांगा निश्चित तुमचं आम्ही स्वागत करतो